माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका या ठिकाणच्या कार्यालयावर मनपा अतिक्रमण विभागानं कारवाई केल्यानंतर ही कारवाई राजकीय सुडानं झाल्याचा आरोपानंतर प्रशासन जागं झालं आहे. सोमवारी कॉलेज रोड परिसरामध्ये राबवण्यात आलेल्या या वाहतुकीची समस्या कठीण होत असताना व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे कॉलेज रोड परिसरात पार्किंगची समस्या देखील यावरून महापालिकेला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार मनपा प्रशासनानं कारवाई करत भोसला मिलिटरी स्कूल मॉडेल कॉलनी कॉलेज रोडच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत बांधकाम काढण्यासाठीची मोहीम राबवण्यात आली. यावेळी अनेक हॉटेल्स, छोट्या टपऱ्या, दुकानासमोरील वाढीव बांधकाम JCB उद्ध्वस्त करण्यात आलं. एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेलं फरमाईश हॉटेल याच्यावर देखील कारवाई करण्यात आली. मोहिमेसाठी अतिक्रमण विभागाचे, नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मोठा पोलीस ताफा यावेळेस फोर्स फाटा उपस्थित होता. या कारवाईनंतर तरी अनधिकृत अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.